आपण पाहणार आहोत अप्रत्यक्ष लोकशाही। आधुनिक लोकशाहीत राज्यातील लोकांना प्रत्यक्ष निर्णयामध्ये सहभागी होणं कठीण आहे, म्हणजेच प्रत्यक्ष निर्णयामध्ये लोकांना सहभागी होता येणं शक्य नाही। अप्रत्यक्ष लोकशाही, या लोकशाहीमध्ये लोक प्रत्यक्ष निर्णयामध्ये सहभागी होत नाही। लोकांनी निवडलेले जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी सरकार चालवतात, म्हणजेच लोकांनी आपले निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधींच्या मार्फत सरकार चालवले जाते, त्याला प्रातिनिधिक लोकशाही अर्थात अप्रत्यक्ष लोकशाही असं म्हणतात। प्रत्येक ठिकाणी लोकांनी निर्णयामध्ये सहभागी होणं अशक्य आहे। आपण पाहिलेलं आहे वाढलेली लोकसंख्या किंवा सार्वजनिक प्रश्नांची जटिलता, यामुळे प्रत्यक्ष निर्णयांमध्ये सहभागी होणं, लोकांनी प्रत्यक्ष सहभागी होणं कठीण बनलेलं आहे। त्यामुळे लोकांचे प्रतिनिधी निर्णय घेतात, त्या लोकप्रतिनिधींना सर्वाधिकार दिलेले आहेत आणि त्यांच्या मार्फत सरकार चालवले जाते, निर्णय घेतले जातात, कायदे तयार केले जातात, याला अप्रत्यक्ष लोकशाही असं म्हटलं जातं। आता या अप्रत्यक्ष लोकशाहीचे देखील पुन्हा दोन भाग केलेले आहेत, एक आहे संसदीय लोकशाही आणि दुसरा आहे अध्यक्षीय लोकशाही। संसदीय लोकशाही इंग्लंड भारत यासारख्या देशांमध्ये संसदीय लोकशाही आहे, तर अमेरिका फ्रान्स यासारख्या देशांमध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे। लोकांची मते प्रत्यक्ष नव्हे परंतु त्यांच्या प्रतिनिधींमार्फत व्यक्त होत असतात, त्या लोकशाहीला अप्रत्यक्ष लोकशाही असं म्हटलं जातं।